आपले निरंतर विनवणेन लांडवड असर्यां कर आमच्या गरजे आकांतानी पाहुच्या पद्वाच्या सांत अंतोनींची वार्षिक महापरब केरेकट्टेच्या लोका मगाळ फोन शतांत 2024 जुनांचे 13 ब्रेस्तरा वडा धाबाजान संभ्रमता त्या दिसा सकाळी 10:30 फेस्ताचे संभ्रम 21 बलिदान उडुपी दिएसिसचो बिस्प अधिक मनाधिक दोतोर जेराल्ड आयझक लोबो भेटयतलो. सांजे 4 आराधन आणि कन्नड भाषेन मिसाचे बलिदान शिमोगा दिएसिसचो बाप स्टीवन डेसा भेटयतलो. या फेस्ताचा संभ्रमांक तुमका हांव बाप सुनील वेगस पुनशेताचो रेक्टर मोगाचे आणि वत्तायचे आपोवणे दिता. फेस्ताक हजर जावनच्या सर्वांक जेवणांची मांडावळ आसा. कुटुंबा समेत येवन फेस्ताच्या संभ्रमांत वांटो घेया. संताचे मजतीन मेळिल्ल्या सर उपकारांक देवाक अर्घां दिया आणि देवाचे कृपे आशीर्वादांनी भरा. Sagora, Sagora, Sagora.
उड्या रूपार लिपोनस्या सुम्याक अर्गा अरदान स्तुती महिमादेव या आराधनांत आम्ही एकुटोंसा या अल्तरी बोवारी जमल्या वाजता आमचो निरंतरी मोकोरसो जेसू या उंड्या रूपार आमच्या मोदगात आसा ताका आम्ही आराधन करया ताची आम्ही स्तुती करया ताका आम्ही वाखणी देवया स्वातीक जेजू तू आमचो आसरो तुझे विना कोण आता दुसरो सोम्या जेजू तू कोळी मोरो तू सामचे जियेसो एक स्तारो जेजू मोगा सम्यक समर्पण करना सगळ्या आमच्या काळजान सगळ्या आमच्या शक्तीन सगळ्या आमच्या मनान सम्यक जाऊन स्तुती आराधन आणि महिमा सर्गनी संसार गिंबियेर पडोन सोम्याक आराधन करो दे कित्याक तो आमचो राय आमकां सांबाळ सोदनी सोम्या जेसू ह्या पवित्र सक्रमेंत काल तूं आमचे मदगत आसाय आमकां आयकूंक आमकां आशिर्वादीत करूंक आमचें उणेंपण तें भरती करून दिवंक जेजू तुका जामर गां स्तुती महिमा या पवित्र वेळार तू आमचे मदगत आसाय आमचे मागणे आयकूंक आमकां तुज्या कृपेन बरोवंक तुका आमी स्वागत म्हणटा जेसू कशेच्या केवन आपल्या घराक तुका स्वागत केलें मार्था मरियेन आपल्या घराक तुका स्वागत केलें तशें आमी म्हणटा सोम्या तुका स्वागत आमच्या जिणये भितर तुका स्वागत आमच्या घरा भितर तुका स्वागत आमच्या योजना भितर आमी करच्या रियका कामा भितर जेजू तूं ये आमचे ते रास कर आमकां बळ दी आमकां कृपा दी निरंतरी तुका वाखणू निरंतरी तुजी सेवा करूं निरंतरी तुजें नाम वर्णू आमकां तुज्या स्पिरितान बर अभिषेकान बर कृपेन बर म्हण आमी तुज्या लगे मागता हालेलुया
हालेलुया हालेलुया अरे गान तुका सुमिया जेजू अगला तुका सुमिया जेजू महिमा तुका सुमिया जेजू वंदे दान तुका सुमिया जेजू हर्षितान तुका सुमिया जेजू अगोलशितान तुका सुमिया जेजू वर्णितान तुका सुमिया जेजू जय जय म्हणता तुका सुमिया जेजू हालेलुया 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 Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. 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 Oglab tuka sumya jesu. Maima tuka sumya jesu. Vanditan tuka sumya jesu. Varshitan tuka sumya jesu. Ugolshitan tuka sumya jesu. Mahima tuka sumya सखड आम्ही बसया दोन्ही हात आमच्या काळजाचेर दोरी आमच्या डोळे दांपिया येदळ समी सुमियाक आमचे मध्ये स्वागत म्हणला तोच जेजू आतां आमचें मोदगत आसा आमकां तेच्या कृपेन बरोवंक आमच्या मागण्या आयकूंक तो आयला आमचें उणेंपण भरती कर दिवंक आमकां भलायकी दिवंक आमकां आमचें मतीचें समाधान आमकां परत्यान दिवंक त्या समयाक आमी स्वागत म्हळां तर ज्या उणेपणांत आमी आपूण तळाक आयल्यां जें मागणें आमी मागूंक की आपूण तळाक आयल्यां त्या मागण्या सवें त्या तेसावां सवें आमकांच सोमयाक समर्पया तूं एक ल्हान मागणें करता आसतना व्हडांतलें व्हड आसर हें हांव करतलो म्हणून सोमी वासयता जर बाबार्थ आमचे थंय आसा बरवसो आमचे थंय आसा जेजू केदींकस आमकां रित्या हातांनी धाडना जेजर एक पटी विचारता तूं पाती येताय की तूं पाती येताय की हांव तुका आशिर्वादीत करीन हांव तुका गूण करीन म्हूण तूं पाती येताय की जर आमच्या बाबार्थांत आमकां इल्लें उणेंपण आसा क्रिस्त थंय आमचो बाबार्थ इल्लो शेळेला जाल्यार जेजून शिसांक सांगलें तुमचो बाबार्थ चड अशें द्यावा लागीं म्हाका तर आमच्या बाबार्थांत उणेंपण आसा जाल्यार सोमया पेद्रून सांगिल्लें बरें आमी सांगया तुका सगळें कळीत आसा जेजू आमचो बाबार्थ चडय जेजू म्हण माखया सक्रमेंद्रदासच्या सोमयान जेजू तुका रिगां स्तुती महिमा आमी दिता आसतना ह्या पवित्र आराधनांत आज आमी तुका होगोळसून तुजी स्तुती करून तुका वाकणून ह्या आराधनांत आमी भाग घेता आसतना जेजू तुज्या पवित्र हातांनी आमकां आशिर्वादीत कर आमकां कृपेन बरें दळसो ह्या पुणतळाक आयिल्ल्या ह्या भुरग्यांक वाटेर आसतल्यांक सोमया तुज्या काकुळतीन बरो तुज्या आशिर्वादान बरो तांचें सगळें तूं मागणें मानून घे म्हणून तुज्या लागीं मागता सोमया तुका अर्गां स्तुती महिमा दिता आसतना तुका असाध्य जाल्लें कितेंच ना जेजू तें तुज्या कृपेन आशिर्वादान आमकां दी म्हण मागता हालेलुया 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 सां पावलान तिमोथीक बरयल्लें पयलें पत्र चवथो अध्याय व्हड आठ तावन कुडीची शिस्त थोड्या उपकाराक पडटा तेनीस पूण अत्मीक अभ्यास सोर तरांनी मोलादीक कित्याक हांतो
आतांच्या आणि मुखल्या जिवीताची बसावणी आटापून आसा. दुबाव नासतना आम्ही संपूर्ण तरान मानून घेता तें सतें. स्वर मनशांचो आणि भोवकर्ताचेर विश्वास दवरल्यांचो सोडवंदार देव ह्या जिवा देवाचेर आम्ही भरवसो कंसयला. देखून आम्ही कष्टताव आणि वावरताव तर वसोर संगती परमावन शिकय. तूं ल्हान प्रायसो म्हूण लेगून कोणी तुजी बेपार वकरिना जावं तुज्या उतरांनी आनी बऱ्या करण्यांनी माया मोगान विश्वासान आनी नितळ जिनयेन बोवाड्यांक एक देख जा. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. सबार जणांनी इसारलेल्या सवालाक एक जाप जावन हो शर्मा हांवें तयार केला. देवाचेर बवाड्त दवरल्या वरवीं आमकां कितें बरेंपण जाता. देवाचेर बवाड्त दवरले वरवीं आमकां कितें बरेंपण जाता. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. मोगाशेनो आधुनीक संवसारार आमी जियेवन आसा आनी विविध रितीचें संशोधन आतां चलते आसा. विविध रितीचें संशोधन एका काळार तुम्ही सारोण काण घेऊन जाडतेल्यात ओगिनी घरा बागोवन ल्हान एक कुडको काण घेवन धरन पुसचे आसली. आतां ना, आतां कोल आयला पळय आनी वस्तूर तेदळा पिळजे म्हणीन. आतां कत्ती एक मिशिनी आयला, तांदूळ दवरल्यार जालें तेंत गिर्र म्हूण गुडायता आनी पिळता आनी दिता. संशोधन पयलें आळ्यान वणांत वाडताली ओगिनी ताका म्हणून ती एक घंटो दवरताली. आतां एक घंटो नाका, 5 मिनटां 7 मिनटां पुरो वय. आनी एक शीत करजे जाल्यार कितलो वेळ आहलो, सोयरीं सांगनासतना आयलीं जाल्यार टेन्शन टेन्शन. आतां कांय ना, कितलीं जाणां येवन दीत, कुकार इल्लें व्हडलें आहल्यार जालें. ओगिनी संशोधन चल्लां, सबार रितीच्यो वस्तू आमच्या उपयोगाक आयल्यात. नव्यो नव्यो संगती मनीस आज सोदून काडूंक आसा. पूण ह्या सगळ्या संशोधनाच्या फाटल्यान आमी इल्लें पळयल्यार देवाचेर इल्लो बवाडत दीस गेल्ले गेल्ले बरी उणो 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 जाते आसा. ओगिनी कित्याक सगळें हांव करतां, सगळें म्हाका सकत आसा, देवान कालें दिवचें आसा म्हणलें आमी पातयेवन आयल्या. आनी आमचो बवाडत आमचो बरवसो सगळ्या बायल्या संगतीचेर आमी कंसोवन दवरतांव. प्रेज द लॉर्ड. आज पळय ह्या फिरगजेचें फेस्त आयिल्ल्या तक्षण सगळ्यांनी चिंचे मेरवणगे कितली लांब काडची गी म्हणून पुरशी हांव कसो जालो म्हणून खूब सारी कितलीं जाणां जालीं फेस्ताच्या लेकार कोणी इसारनात इसारतात की तुमचे गोळीक परिशदीच्या मिटिंगार खूब साराक खंयचे पदरा बी येतात म्हण इसारतात. ना ना, मेरवणगे कशें काडची, पय पोर चेरेले अशें केल्लें तें तितलें बरें नातलें फादर, हे पटी ती कशें खर्च जाल्या रिवणी इल्लें बरें करून करया बरें. आनी खुशीच्या फिरगजेन इगर्जेन इगर्ज नवी इगर्ज बांदले तक्षण इसारता तुमचे इगर्जे कितले पडले, थंय कितलो लोक मिसाक येता म्हूण तेंय इसारना. तुमचे इगर्जेक कितले करसले तुमी, लोक इम्पॉर्टंट न्ही, बिल्डींग इम्पॉर्टंट. प्रेज द लॉर्ड. हांगा मीस आयकयात मू, आयकोंक जाता मू, ह्या हॉलांत मीस आयकात पयगिनी मीस खंय आयकयात, तो व्हडलें बिल्डींग जायचें म्हण कोरोड घटल्यान घालीचें म्हण ना पयगिनी. हांस आमचो बवाडत खंय गेला पूण फिरगजेंत लोक ना जाल्यार रिवणी इगर्ज. थोडे फिरगजेनी इगर्ज व्हडली बांदल्या, आतां लोकांक ती इगर्जेक पेंट मारूंक पयशे ना इगर्जेंत. वर्साक 2 वर्सांक एक पटी पेंट मारताना आसल्या 50 कुटुंबाच्या तकलेर व्हडलो पाथोर घाल्ले बरें जाता,
काल्याक बांदली गा येदी वडली. प्रेज द लॉर्ड. हा म्हळ्यार मोगो मैपास नाजाल्यार रे वण्णी आमकां भक्ती पण नाकल्यार रे वण्णी हें पूर जाय. आनी साबार जाणांनी इसारचे सवाली जावन आसा आज पाद्रींक लेगलचें कसो बरो गी पाडगी म्हूण लेगलचें कशें ताणें स वर्सांनी काले बांदलें. पिरगज कुटुंब बांदिल्लें लेखना ताणें सदांनीत मीस पेटयल्लें लेखना लोकांक भक्तीपणान हाडिल्लें लेखना तो स वर्सां आसलो एक गोठोय बांदूं ना ताणें. बिल्डिंगां इस्कालां हाचे वयर आमचो बावार्थ आसा न्हय आसतना आमचें भक्तेपण तो याजक आमचे फिरगजेंत आयल्या उपरांत आमी भक्तेपणांत कितलें वाडल्यांव तें लेख कोणी दवरना. त्या देखून मोगाशनो आज सांबार जाणांनी सांगचें आसा बावार्था वरवीं आमची फिरगज उद्धार जाल्या गी. फिरगजेच्या अभिवृद्धेक कालें केलां काली बावार्थ मागणें 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 म्हूण सांगल्यार पुरो गी. बावडता वरवीं मागण्या वरवीं काले मेळटा. सदां मिसाक आयिल्ले वरवीं काले मेळटा आराधनांत काले मेळटा. म्हजे दुवेचें काजर जावना न्हय पद म्हाका काम मेळवना न्हय पद क्रिस्तय म्हज्या मोगाच्या भावन आनी भयणीनो समस्ये कश्ट तेंते समा येते आसतात ती सुकली म्हण नांत आमी सबारपणे सांगता कश्ट मनशाक येनासतना रूख झाडांक येतात गी. आज मनशा वरवीं रूख झाडांक कश्ट चड जाल्यात तांकां वांचेंत कश्टाचें जालां. आमकां रस्ते कितले रुंद आसल्या रे पावना त्या देखून आमी रूख झाडां पुरा कातरन गेल्यांत आनी पावस येना म्हूण देवाक दुरसता. प्रेस लॉट सबार जाणांनी पळय पर वोट जाताना पुरो मागलें ही गरजेंत वयगी न्ही वोट जाताना ही गरजेंत मागलें बरें करून मागलां तुमी पूण वोट घालूं वसोवनात या मागलां देवा देवा तूं पळय बरो सरकार येवं दे देवा तूं पळय तूं पळय वोट घालूंक आमी एकले वसोवना. सबार क्रिस्तांवां त्या दीस पिकनिकाक गेल्लीं मानसान ती उदकांत बुडोवन आसली. भवार्थी इम्पॉर्टंट कशें भायल्या संगतीक तुमी चड गमान दितात की तुमच्या जिणयेंत भवार्थाकी चड गमान दिवंक आसा भक्तीपणाकी चड गमान दिवंक आसा. त्या खातीरच सांत पावल म्हणटा रोमागारांक बरयल्लें पत्र 8:28 जे कोणाक देवान आपयलां तांकां सगळें देव बरेंच करता. प्रेज द लॉर्ड प्रेज द लॉर्ड हालेलुया. त्या देखून खंयचे संगती आमी विसरल्या रे भक्तीपण आमी विसरूंक नजो. त्या खातीर सांत पेद्रो पळया जेजू लागीं विसरता लुकासो वांजेल 18:28 सोम्या तुजे खातीर आमी सगळे आमी सांडून आयल्या आमकां कितें मेळटा. आज आमचे सवाली देवा मुखार अशेंत आसा जावं पुरो. सोम्या हांव कळनासतना मागतां म्हजें भक्तेपण बरें आसा म्हाका कितें मेळ्ळां देवा ह्या भक्तीपणा वरवीं ह्या आराधना वरवीं ह्या नोवेना वरवीं सोम्या तुवें म्हाका कितें दिलाय. प्रेज द लॉर्ड प्रेज द लॉर्ड हालेलुया हालेलुया. देव पयल्यान पयलें आमचें भक्तीपण मेस्वता देव पयल्यान पयलें आमचें भक्तीपण मेस्वता. जोबासो ग्रंथ 1:8 देव सैताना लागीं विचारता म्हज्या जोबाक तुवें पळयलें गी म्हज्या जोबाक तुवें पळयलें गी
देव सैताना लागी सारना ताचे घर पळयले इंगे ताचे गोरवां पळयले इंगे ताचे बकरे पळयले इंगे ताका असलीं भुरगीं तुवें पळयलीं इंगे म्हणून देव सैताना लागी विसारना बगार देव सैताना लागी विसारता म्हज्या जॉबाक तुवें पळयले इंगे कित्याक वायट ताणें सांडून भक्तीपणान ताचें जिवन पूण तो जियेते आसा ताचे बरी संवसारांचो दुसरो व्यक्ती ना पूण संवसार आमकां लॅक करता कशें आमचें घर कार बार तें हें पळोवन आमकां मेस्ता पूण देव आमचें घर आस्त बदीक पळोवन आमकां मेजिना तुजे थंय आसचो बावार्थ पळोवन तो तुका पळयता प्रेज द लॉर्ड प्रेज द लॉर्ड प्रेज द लॉर्ड तर द्वितीनियम पुस्तकांत अध्याय 4 वर्ड 40 आमी पळयता देवाची आज्ञा पाळून ताका विधेयी जावन सल्ल्यार तुका मात्र न्ही तूं मात्र न्ही तुजी संततीक बरें जातलें देवाची आज्ञा तुवें पाळ्ळ्यार तूं मात्र न्ही तुजें कुटुंबी देवाच्या आशिर्वादान भरतलें म्हूण सांगून देवाचें उतर आमकां सांगता तर मोगाच्या भावन आनी भयणीनो देवाचेर बावार्थ दवरले वरवीं आमकां कितें बरेंपण जाता म्हणल्या सवालाक थोडी जाप दिवची जाल्यार पयल्यान पयलें जो कोण देवा थंय बावार्थ दवरता ताका देव राखता जो कोण देवा थंय बावार्थ दवरता देव ताका राखता किर्तन 34 वाक्या 7 जे देवाचेर कोणाक बावार्थ आसा ताका देव सदांच राखून व्हरता म्हणटा किर्तनकार पळया सोदोम आनी गोमोरा देव नाश करूंक चिंता ताच्या पयलें अब्राहम देवा लागीं परत्यान परत्यान विचारता समयान थंय 50 जाण आसल्यार 45 आसल्यार 40 आसल्यार 30 आसल्यार 20 आसल्यार 5 आसल्यार तूं तें नाश करताय गे देव म्हणटा ना पूण तितले जणी नातले तांतो एकलो मात्र आसलो कोण लोत देवान ताका राखून व्हेलें देवा थंय बवार्थ ताका आसले निमती देवान ताका राखलें सोदोम आनी गोमोरा तावन जोबाक देवान वंय घालून राखलें म्हूण सांगोन देवाचें उतर आमकां सांगता जोबाचो ग्रंथ अध्याय 1:9-10 किर्तन 1:3 देवाचेर जो कोण बावार्थ दवरता तो न्हंयचे देगेर रोयलेल्या रुखा बरी सदांच पाचवो जावन आसता प्रेज द लॉर्ड जे कोण देवाचेर बावार्थ दवरता तांकां देव राखता उत्पत्ती ग्रंथांत आमी परत्यान वाचता 6:9 देव संसार बुडटगोल आण नाश करता आसतना नोयेक तो सांगता तुका आनी तुज्या कुटुंबाक हांव राखता कित्याक तुवें म्हजेर बावार्थ दवरलाय जे कोणाक देवा थंय बावार्थ आसा ताच्या जिणयेंत उणेपण दिसना प्रेज द लॉर्ड प्रेज द लॉर्ड हालेलुया हालेलुया किर्तन 34:9 जे कोण देवा थंय बावार्थ दवरता ताका जिणयेंत उणेपण बोगाना उणेपण म्हळ्यार तुमकां आतां सवाल सांग पुरो पूण म्हाका उणेपण केलां आंगी म्हाका हांव इतलें मागता न्ही 3 पटी जेवणाक कांय तंद्र जावना न्ही आमी व्हडले व्हडले अंबानी मरी तेंडुलकरा बरें जायचें म्हूण चिंता पूण देवान आमकां तांडुलकराची भुरगीं केल्यान ती प्रेज द लॉर्ड ना देव राखता देव दिता देव आमचें उणेपण आयन वेळार भरती करून दिता प्रेज द लॉर्ड प्रेज द लॉर्ड थोडे पटी तुमी तुमच्या ल्हानपणार कश्टले आज जावंक पुरो वयगिनी आतां तुमच्या भुरग्यां वेळाच्या काळार तांचे बरी ना जावंक पुरो पूण तुमच्या पांयार तुमी आसात की ना आज आमकां तृप्ती ना
तृप्ती ना. कित्याक आमी नळ्यांच्या घरांत आसतना पळोवन जें घालें, टॅरेस बिल्डींग. नळ्यांच्या घरांत आसतना टॅरेस बिल्डींग पळोवन, तुमी नळ्यांच्या घरां आसतना कोलवाचें घर पळया. तें धाडा तुमकां देवा. थँक्यू. तुमी टॅरेस बिल्डींग पळयल्यार तुमी आंब्याच्या निस्त्यान जेवताना तिसल्या पोंतातान दुख्रमसाचो परमळ आयल्यार देवाक दुरसावन जेनता. आमी आमकां उणें पणून तूं भोगता. आमकां आंब्याचें तूं निस्तें सदांय, एटलिस्ट आंब्याचें निस्तें म्हणून दिलां न्हय देवान. आंब्यात नातले जाल्यार प्रेज द लॉर्ड. हां, आमचे खुशे प्रमाणे न्ही, देवाचे खुशे प्रमाणे आमचें उणेंपण तो भरती कर. आज ना जाल्यार फाल्यां तो आमचें उणेंपण भरती करून दिता. प्रेज द लॉर्ड. देवातय आमी पावार्थ दवरल्यार देव केदाळय आमचें उणेंपण भरती करून दिता. ल्हान एक एग्जाम्पल आमच्याच शिमोगा डिएसिसींत हरियारा म्हणल्या जाग्या कडेन मदर तेरेझाचें एक कॉन्वेंट आसा. थंय गतदारनातल्या एक 30-40 बाल मनशांक थंय पळयते आसात, कोणी ना तांकां. हांव तिर्थाळ्ळी फिरगज विगार जावन आसतना तिर्थाळ्ळीच्या फिरगज घरांनी पवित्र काळार इल्लोसो त्याग करून इल्लो तांदू तें हें पुरो दिलें, दान दिलें. आनी तशेंच सप्टेंबराच्या 8 तारखेर मोरयेक फुलां उडयतात न्ही तुमी, मोरयेक फुलां उडयतात. आनी आमच्या कोंकणी संप्रदायांत एक दस्तूर आसा, पयलें फूल हाडून मोरयेक दवरचें. हांवें इल्लें बदलावण हाडलें तांतू, हांवें इल्लें बदलावण हाडलें. थंय हांवें ऑब्जर्व करता आसतना हर एकल्यांनी मोरयेक घरांतय पेंटेंत न्ही, पेंटेंत फुलां झाडां नात. त्या देखून मोरयेक फूल दवरचें जाल्यार एक गुलोब खाण घेवन तो हाडीत येता न्ही, 15-20 रुपये जातात एका गुलोबाक. हांवें चिंतलें आनी लोकां कडेन सांगलें, तुमी 20 रुपयांचो गुलोब मोरयेक दवरचो, वय तुमचें भक्तीपण तें दाखयता. पूण सांजे भितर रावन तीं फुलां खाण खंय घालता, माडामळा घालता. 20 रुपये गेले थंय, एकलो जेवता ओके, बट त्यात 20 रुपयांचो एक साबू तुमी थंय दवरल्यार म्हाका तो माडामळाक उडोवंक जायना. आनी एक खालें साकर गी, तांदू गी, एक वस्तूर गी तुमी दवरल्यार तें माडामळाक उडोवंक जायना. तें हांवें आश्रमाक दिवयेत, लोकांनी बरें करून घेतलें. तें सुमार वस्तू आयिल्ल्यो आमकां, आमी निर्धार केलो तें व्हरून आमी आश्रमाक दिवया म्हणून. आमी तांकां सांगूंक ना आमी येता हांव काले म्हूण सांगूंक ना. त्या दीस त्या आश्रमांत तांकां वाडूंक की तांदू नातुल्लो. 3 दीस जावन ती मागणें करतालीं खंय, सिस्टर म्हणाली म्हजे कडेन. 3 दीस जावन आमी देवा लागीं मागणें करतालें हांव. आमचे कडेन पयशे नातल्ले आनी सिस्टरांनी खाण घेवनचे टॅबलेट 3 दिसांत जावन आमी रावयल्ल्यो आनी त्या पयशांनी तांदू हाडूंक आमी निर्धार केल्लो. आनी सकाळीं मिसाक आयिल्ल्या पदराबा कडेन, जेजुवेत पदराब थंय आसात, तांचे कडेन रीण तांणी विचारलें, दनपरा भितर कांय मेळना जाल्यार तुमी आमकां रीण दिजय म्हणून. आमी सुमार 7-8 क्विंटल तांदू काण घेवन थंय वचून पावताना ती म्हणाली, देवूत इल्ले बरी आयल्यात फादर. आमी देवा लागीं मागणें करतले हांव, आमकां उणेंपण आसा. आनी परत्यान हांव सडावत थंय येता आसतना म्हणटा, फादर तुमी त्यो वस्तू हाडून दिल्या उपरांत आज पर्यंत आमकां खंयच्यांतच उणें जावंक ना. एक ना एक बरो मनीस येवन आमकां आयन वेळार आमकां पावता. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देव आमचें उणेंपण भरती करून दिता. आमकां वळख नातले व्यक्ती मुखांतरी आमकां आशिर्वादीत तो करता. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. देवा थंय तुका भक्तीपण आसल्यार तुका वयर वयर तो वर्ण पायता. तिसरें, भक्तीपणा वरवीं आमकां कितें बरेंपण मेळटा म्हळ्यार, देवा थंय तूं बावार्थ दवरताय जाल्यार तूं आतां आसल्या स्थितींत हांव तुका देव वयर उबारता. प्रेज द लॉर्ड. देवा थंय भक्तीपण दवरलो व्यक्ती
दुबळो जाईना, ताचे थंय वंचन ना, कपटपण आसना। तर मगाच्या भावन आणि बहिणीनो, संसाराच्या दृश्टेंत तो सकला आसोंक पुरो, पण देवाच्या दृश्टेंत तो वयर आसता। एग्जाम्पल आम्ही देवाच्या उतरात हांव दिवचे जाल्यार, दानियल प्रवाद्याक नेबुकदनेझरान जैलांत दवरले, ताणें दाका रोस पियोंक ना, रायान दिल्ले जेवण तो सेवूंक ना, आलो फालो खावन तो जियेलो, कांय ताच्या कुडींत कांय उणेंपण देवान दिवंक ना। तशेंच नेबुकदनेझरान आपणाची एक व्हडली माज कर्ण ताका आडपोड म्हण सांगल्यारी, देवाच्या भक्तीपणान तावन तो पाटीन सरोवंक ना, रायाच्या इमाजेक आड पडलो ना, पूण त्यात्रायान ताका वयर उखुल्लेले, प्रधानमंत्रीच्या स्टेटसाक ताका वरून पायलेले देवाच्या उतरांत आमी वाचतांव। कष्ट भोगोंक मेळ्ळे ताका, पूण देवान ताका उंच उबारले। मात्र न्ही मोगाचनो, पोरण्या टेस्टामेंटांत झुजेक त्याच्या भावांनी बांयत घालो नाश करच्या खातीर, पूण देवान ताका उंच उबारलो। आनी एक कडेन आमी वाचतांव, देवान सगळे संसाराची जाणवाय सोलोमन रायाक दिली। जाणवायचो राय जाय जे आसलो तो वैगी न्ही, पूण आखरेक जाताना ताणें देवा थंय निजा देवा थंय भक्तीपण सांडलें, आनी ताचें सगळो राज्य दोन फाळी जालो। म्हणटा आसतना देवातान तो पयस गेल्या उपरांत देवानी ताका सांडलो। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया। भवार्था वरवीं सगळी आमकां मेळटा। एब्रेबांक बरयल्लें पत्र 11वो अध्याय, भवार्था वरवीं ते राज्य आपणाचे करून घेतले, भवार्था वरवीं न्यायनीत तांकां मेळ्ळी, भवार्था वरवीं देवाचो बरवोसो तांकां मेळ्ळो, भवार्था वरवीं सिंहाच्या तोंडातावन देवान तांकां राखलें, भवार्था वरवीं देवान तांकां उज्यातावन राखोवन व्हेलें, भवार्था वरवीं मोर्चाची तेतावन देवान तांकां राखलें। ते इतले अबल जाऊन असल्यारी भवार्था वरवीं बलिश्ट सैन्य मुखार ताणी जैत जोडले म्हूण सांगोन देवाचें उतर हेब्रेबांक बरयल्लें पत्र 11 अध्यायांत आमी वाचतांव। तर मगाच्या भावन आनी भयणीनो, जर देवा थंय तूं भवार्थ दवरताय, तुका कितेंच उणेंपण भोगना। पूण आज आमी देवा थंय भवार्थ दवरच्या बदलाक आमच्यात कामाचेर, आमच्यात पयशांचेर, आमच्या बँक बॅलन्साचेर भवार्थ दवरनासांव। तें आमकां शाश्वत जावन बळादीक करिना। खंयचे आमी सांडल्यारी देवा थंय भवार्थ आमी सांडूंक नजो, आयिल्ली वाट समकल्ली वाट विसरूंक नजो। खंय आज आमी ग्रस्त जावंक पुरो कोणाच्या आदारान? देवाच्या आदारान। देवान दिल्या शिवाय आमचे कडेन आसते आसलें गी ना, पूण आज ग्रस्त कांय आयल्या उपरांत आमकां मुनीसत्त दिसनात, आमकां नॉर्मल खाण जायना। जायचे नॉर्मल वस्तूर आमकां नॉर्मल बजेटाचे वस्तूर जायना, हजारा वयल्यांत। पहिलें एक कापड दोन करून नेसरलें आसा, हय की न्ही? हां, आतां देवान दिलां। प्रेज द लॉर्ड। हां, जर आमची ग्रेस्तकाय वाडटा आसतना आमचो भवार्थ उणो जावन गेलो, आमी पडतांव। आमची ग्रेस्तकाय वाडल्ले पर्यंत आमचो भवार्थी वाडल्यार देव अनेकी सडीत मापान आमकां आशिर्वादीत करता। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, 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 हालेलुया।
तर मग अशा भावन आणि बहिणीनो, देवाक आम्ही मेसूंचे व्यक्ती जायचे जाल्यार, देवान आमकां आशिर्वादीत करीसै जाल्यार आमचे आस्तबदीक ताका गरज ना. आम्ही बांदिल्ले व्हडलें घर ताका गरज ना. बगार आम्ही आमच्या काळजांत देवाक खंयच्या रितीन आराधन करता, ताचे थंय कसलो बवार्थ आम्ही दवरला ते मात्र देव पळयता. तर आमचे दोळे दामपया. देवान आमकां ह्या पवित्र तळाक आपोवन हाडला. आमी ह्या पवित्र तळाक आयल्या बवार्थ आल्ले वरवीं. सांत आंतोनीच्या मजतेन आमचे समस्ये देव निवरायता, आमकां आशिर्वादीत करता, आमचे मागणे आयकता म्हणल्या भवार्थान भरवशान आमी आपूण तळाक येवन पावल्या. कन्नडांत एक गाद आसा, उट्टिसिद देव हुल्लो मेयिसल्ला, उट्टिसिद देव हुल्लो मेयिसल्ला. आज तुम्ही पाथयेणेन मागतात जाल्यार मोगाच्या भावन आणि बहिणीनो, देव खंडिती आमचे मागणे आयकता. तुका कितें गरज आसा गी तें खंडिती देव दिता. तुज्या मोतींत आसल्ले देव दिना जावंक पुरो. सबार पटी आमी मागणें केल्ल्या वेळार देव आमचें मागणें आयकना. सबार पटी इनकार करता. कित्याक? ताका गोत्ता आमी आतां कशें आसा, मुखार कशें जाता म्हणलें. जेजू गोत्ता, देवा गोत्ता, हें दिल्यार तुका खंयच्याक बऱ्याक पडटा गी माराक पडटा गी म्हूण सांगून देवा गोत्ता. सबार पटी आमी ल्हान भुरग्यां बरी देवा लागीं विचारते आसा. आमची ल्हान भुरगीं पळय आतां नांद, आतां पुरो तुमचे हे रण्णी पुरो वयर आल्ल्यान कांय डेंजर कांय ना. पयलें पुरो रण्णी सकल आसतना भुरगीं ते उजो पेटता आसतना दाखोवन म्हणटाली मम्मी जाय मम्मी जाय म्हणून. तुमी सोडताले आतां गी? कित्या? उजो आपडोंक सोडल्यार भुरग्याचो हात उलपता म्हण तुमकां गोत्ता. भुरग्याक गोत्ता हे ना. भुरग्याक गोत्ता आसल्यार तुमी च्या करतना तें भुरगें फाटल्यांनी येवन आयदनाक हात घालताय ना. आनी तुमी बरी कर्न पाजून दवरली सुरी, बरी कर्न मास कातरूंक आसा म्हूण पाजून दवरल्या. आतां तुमचो ल्हान भुरगो काण घेवन हातांत काण घेवन रावला. हे रॅर मुमेंट म्हूण कॅमेरा हाडून फोटो काडटात की न्ही सुरी काडटात. बारी रॅर मुमेंट रावल्ली पोजी बरी आसा. एक चार फोटो काण व्हडलें फ्रेम घालून घालया म्हण ते दोळसर रावल्यार हांगा हात दोन काले दोन जातात. काले म्हणी कर्ण लागी येवन काले करतात तुमी सुरी काडटात वयगीने काक म्हण तें तुमकां जालें मांगो करूंक. आतांची भुरगीं काक म्हळ्यार तुमचो हात खंयच्या पोतान गेलो म्हण पळयतात. तुम्ही खंय दवरा थंयंत दाखयतात, थंयंताच्या मम्मी दी म्हळ्यार तो दिना जाल्यार काले करता. वयर सकला वयर सकला नासता वयगिनी. तुमी दितात गी? कितलें रडल्यारी दितात गी? ना. कित्याक? सुरी ती लोंता ती दिवंक नजो. देवाक गोत्ता तूं आतां मागणें करता आसतना खंयचें दी जाय खंयचें दिवंक नजो म्हणून देवाक खंडिती कळीत आसा. थोडे संगती तुमी मागनांतल्यो तुमकां कुडले देवान दिल्यात वयगिनी दिल्यात. तें तुमी विचारूं ना. कित्याक सोमया म्हाका मागनासतना हें दिलें तूं तूं काणगे म्हूण दिलां गे पाटी तुमी? ना ना ना. थोडे दिवं ना पूण देवाक गोत्ता दिल्यार कालें जाता म्हणून वय. थोड्या मागणें करतना देव म्हणटा आतां ना पुता इल्लें वेट वेट तुज्या काळार दिवंक जायना तुज्या भुरग्यांच्या काळार दिता. तुमी काजार जाताना फस्टाक गरबंदीचे 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 म्हणून चिंतलें वयगिनी. भुरगीं व्हड जाता म्हणसरी घर बांदूंक तुमच्यान जावंक ना. भुरग्यांनी बांदलें वयगिनी. त्या दळांत हांव तुमी मागणें करनंत आयल्यात म्हाका एक बरें घर जायचें म्हाका एक बरें घर जायचें म्हणून त्या दळांत हांव मागणें करून आयल्यात. देव म्हणालो वेट वेट वेट.
भुरगीं शिकोवन कामाक लागल्या उपरांत तुमी सपणेल्लें तें घर देवान बांदूंक तुमकां सकत दिली, न्ही तुजे पयशे, तुजे कावली उदक घाल्लें मात्र क्युरींग देवांक गोत्ता, तुका क्युरींग करूंक मात्र गोत्त, पयशे खर्च करूंक तुज्यान जायना, तुजो पूत करता. प्रेज द लॉर्ड. हां, तुजेर बावडता आसल्यार आज न्हय फाल्यां देव तुका आशिर्वादान भरता. बरवो सो सांडी नाकात, जिनयेंत मारेकार पिडा म्हळ्यार बरवसो सांडचें. जालें आनी जायना, म्हज्यान करूंक जायना, तुज्यान करूंक जायना, जावंक पुरो, तुजी भुरगीं आसात न्ही, इल्लो वेळ राव. देव कोणा मुखांतरी आमकां आशिर्वादीत करूंक शकता. दोनी हात आमच्या काळजाचेर दवरया, दोळे आमचे दंपया. जिणयेंत कश्टा वयर कश्ट आयिल्ल्या वेळार, तेंचे समा आयिल्ल्या वेळार देवाचेर भोवर्त आमी सांडला जावंक पुरो, देवाक आमी दुरसल्यांव जावंक पुरो, देवा थंय आमचें भक्तीपण आमी उणें केलां जावंक पुरो. देवान म्हाका सांडला म्हणून आमी बेजारायेक पावल्यांव जावंक पुरो. पूण देव म्हणटा, हांव सदांच तुज्या सांगात आसा, हांव तुका आशिर्वादीत करतां. इल्लो वेळ तिरासणेन मागणें कर, बावार्त बरवसो तूं सांडी नाका म्हणटा सोमीचसो. तर आज हांव पिडेन वळवळटां, रिणांत आसा, मतीचें समाधान हांवें बिगडलां, कोणी नांत म्हूण म्हाका भोगता, म्हज्या मोगा शनीस म्हाका सांडला म्हणून म्हाका भोगता जाल्यार, म्हज्या कुटुंबाच्यांक हांवें बरेंपण केलें, आज कुटुंबाचींच म्हाका सांडून घाला म्हूण म्हाका भोगता जाल्यार, देव म्हणटा हांव तुका सांडचो ना. वो संवसार तुका सांडीत जाल्यार हांव तुका सांडचो ना. पानो दिवची एक आवय तुका नेगारतीत जाल्यार हांव तुका सोडचो ना म्हणटा सोमेचेस. तर आमचो बरवसो सोमया थंय आमी दवरया, आमचें उणेंपण सोमयाक आस आमी परत्यान सांगया, आमचे प्रॉब्लेम्स सोमया मुखार आमी ओपून दिवया. सोमयांचे सो आमी तुजे थंय बोवाळत दवरूंक आयच्या दिसा तुवें आमकां उलो दिलाय आसतना, बोवाळतांत आमी सभारपटी दंडळ्ळे, हांव तुजें भक्तीपण आमी उणें केलां सोमया, कित्याक संवसाराच्या दृश्टेंत दीस गेल्ले गेल्ले बरी आमी उणी उणी जावन येते आसांव, सकला सकला वेते आसांव, बेसांव म्हाका दिसचें ना. पूण सोमया हे दळमसर तुवें म्हाका राखलांय, सांबाळनाय, आशिर्वादीत केलांय तें हांवें पळोवंक ना जेजू. तुजे आशिर्वाद मेजूंक सुरू केल्यार ते मेजूंक म्हज्यान जायना जाल्यारय संवसाराच्या दृश्टेन हांवें तुका पळयलां जेजू. जेजू म्हजो बोवार्थ घट कर, हांवें तुजे थंय सदांच पातयेवन मुखार मेट काडूंक म्हाका जाय आसली कुरपा तूं दी म्हण हांव तुजे लागीं मागतां. 38 वर्सां तळ्याच्या देगेन पडून आसलो आरीच्या पिडेन वळवळसो तो पिडेस्त, जेजू ह्या संवसाराक आयिल्लो तो तळ्याच्या देगेर आसतनाच, जेजू ह्या संवसाराक आयलो जाल्यार 38 वर्सां खाण गेल्ली ताणें गूण जावंक, तुज्या जिणयेन ती देवाचे आशिर्वाद मेळोवंक ना म्हूण सांगून देवाक दुरस नाका. देवेचो वेळ घडी कोणाकी कळयत ना, खंयच्या वेळार खंयच्या व्यक्ती मुखांतर देव तुका आशिर्वादीत करता म्हणून तें तुज्यान सुमसून काणी घेवंक कश्ट. तर सोमया हांवें तुजेर भावार्थ दवरूंक बरवसो दवरूंक म्हाका शिकय. आज म्हजे सगळे कश्ट, म्हजे सगळे पिडा शिडा, म्हजे सगळे एकसुरपण तुज्या पांयान तळा समर्पूंक हांव आयला आसतना भावार्थान तें समर्पूंक, तूं म्हज्या संगात सदां आसाय म्हणून बरवशान पातयेवंक
म्हाका बळ दी सकत दी म्हणून आमच्या दोनी हात आपता आम्ही वयर उबारिया स्वतंत्र रितीन सुमियाक ताची स्तुती आम्ही करिया. हालेलुया 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 हालेलुया. सकड मी उभे राहूया भवार्थान आणि पथियेन सांत आंतोणीच्या महोत्सवतीन समया लागी आज समी माख्य सांग पुरावो माझ्या कुडीर पिडा आसा. सांग पुरावो सोलबला. सांग पुरावो माझ्या जिणेंत हांव निराश जाला. सांग पुरावो म्हाका म्हज्या जिणेंत भरवसो ना. सगळें आमी जेजूक आतां समर्पया. जावंक पुरो एक सुरो रावंक आमकां कश्ट. कोण एकलो आमच्या आदाराक आसा जाल्यार खंडेती आमकां बळ मेळटा. तर तुमच्या उजव्याक आनी दाव्याक कोण आसात तांच्या तकलेर हात दवरा. तुमी कोणाच्या तकलेर हात दवरतात गी तांचे पसत आज मागा ह्या पुणतळांत. कित्याक सगळी आमी ह्या पुणतळाक आयली हांव एक ना एक मागणें आमी मागूंक सगळ्यांत एक ना एक उणेपण आसाच. पूण देव आमच्या संगात आसतना खंडिती आमचें उणेपण तो भरती करता. आमचें दूख तो पुसता. आमकां सोडवणेन तो आमकां अभिशेक करता. आतां तुमी कोणाच्या तकलेर हात दवरला गी तांचे पसो तुमागा. तुमकां तांचे कश्ट कळीत ना जावंक पुरो. तांचे तेसांवां कळीत ना जावंक पुरो. आमकां कळीत जाय जे म्हण ना देवाक तीं कळीत आसात. खंय दोग या तेग म्हज्या नांवान सांगात मेळोवन मागतात गी तांच्या संगाता हांव आसा म्हण सोमयान सांगलां. आनी सोमयान आमकां बसयलां तुमकां अनाथ जावन हांव सण वसाना. म्हज्या पवित्रत्म्याक तुमचे मदें हांव धाडटां. तो सदांचो अत्मो तुमचे मदें आयिल्ल्या वेळार तो तुमकां सदांच्या खुशीन वाट दाखयता. तुमकां बळवंत करता. म्हजी शिकवण तुमकां समजूंक आदार दिता म्हणटा जेजू. तर त्या पवित्रत्म्याक आमचे मदें आमी स्वागत म्हणया. त्या पवित्रत्म्याची सकत आमी घेवया. आमकां असाध्य जाल्लें तो पवित्रत्म परिपूर्ण रितीन ते आमकां दिवन दी म्हण आतां आमी मागया. अत्म्या तूं आमचे मदें ये. आमकां बळ दिवंक एकामेका कश्टांत दुखांत तुजे मुखार मागण्यांत आसच्या ह्या भुरग्यांक सोमया तूं आशिर्वादीत करूंक ये अभिशेक करूंक ये म्हणून आमी मागया. पवित्रत्म्याची सकत ह्या घडये आमच्या मदें देवन येवन दी. आमी कोणाचेर हात दवर मागता मगे तांकां देवाचे आशिर्वाद देवाची कृपा देवन येशे ह्या घडये आतां आमी भवार्थान त्या पवित्रत्म्याक आमच्या मदें स्वागत म्हणून मागया. पवित्रत्म्या हर एकल्यांचेर देवन ये तुका आमी स्वागत म्हणता. ह्या भुरग्यांच्या जिणयेंत ह्या भुरग्यांच्या घराण्याक संपूर्ण रितीन आमकां तुज्या बळादीक आदारान भरूंक हर एकल्यांक तो आशीर्वादीत करूं. हर एकल्यांक तुझ्या सक्तेन भर पवित्रत्म्या. माझ्या कष्टांत तांच्या दुखांत तांच्या पिढ्यांत राव तू पवित्रत्म्या. माझं भावार्थ घट करून घे पवित्रत्म्या. आमचे तुझे सक्ते आणि घरचे हरी एक काम तो आशीर्वादित कर म्हण मागता. सलवणी पयस जावन दी ते पयस जावन दी भलायकी ह्या भुरग्यांक मेळोवन दी समाधानाचे कुटुंबान देवन येऊन दी. सगळे
पवित्र तुम्ही आमच्या कुटुंबाचे हरिय कांतून सलय म्हणून मागूया. तुझे जीवित चेबुदाक या भुरग्यांचे शिपताय म्हणून मागता. ये पवित्र तुम्ही तुझे शक्तीन आमकां भरलाय दैवीक कृपेन तांकां भर म्हण मागता. हालेलुया 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 एक घडीभर आमचे दोन्ही हात वयर उभारुया. एक विशेष मागण्या पासत एका कुटुंबान विनंती केल्या. सुमार एक महिन्यांत हांव एक खंयच्याच दाकतेराक मेळा नाटल्या पिडेक एक भयण वळख जाला. ताचे सगळे आंग घट जाला पूण खंयच्याच रिपोर्टान ती पिडा कसली म्हणून कळीस जावन येवंक ना. आज ते मणिपालांत आयसीयून ताका एडमिट केला आसताना त्या भयणी पासत आज आमी एका मानाचे जावन सक्रमेंदात असले जेजूकडे मागया. सोमिया ताचे पिडे जावन ताका मुक्त कर, ताका आशिर्वादीत कर. ताची पिडा कसली म्हणून मेळा अशें, ताका ट्रिटमेंट मेळा अशें सोमिया ताका तूं आशिर्वादीत कर म्हूण एक गडी भर त्या भयणी पासत मागया. हालेलुया तुझे दैविक आशीर्वादान या घडये या इतक्या भुरग्यांची मागणी तू मानून घेऊन त्या भयणीक बरे भलायके तू बर म्हणून तुझ्या लगी मागता. हालेलुया 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 हालेलुया. आमची सगळी मागणी सोमयाक आता भेटोविया आणि दिंबियर पडोवन सक्रमेंताचो आशीर्वाद घेऊन गव्या येद्या वडा सक्रमेंता. येद्या वडा सक्रामेता सस्तान मात करूया पूर्वी या त्या रूपा पोतला नव्यो रीती आतारिया सर्वन वेचा अस्कत विस्म्या भावार्थाचे बोल दिव्या जसे बाबा तसे पुता उल्लासानी स्तुती जा हे सोमिया जेजू क्रिस्त या विचित्र सक्रमेंत काल तुझ्या कसकन सोगुडास तुवें आमकां सोडलें. तुजे सोडवणेचो फळ सदांच आमचे ते मी बगी सारको तुजे कुडीच्या आनी रक्ताच्या पवित्र मिस्तेराक आमी मान करूंक आमकां दयेन फाव तो जियेताय आनी रास करताय सासनाच्या सासना.
ತಮ್ಮ ನಿರಂತರ ಮಧ್ಯಸ್ಥಿಕೆಯಿಂದ ಅಸಂಖ್ಯಾತ ಪವಾಡಗಳ ಮೂಲಕ ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ಅವಶ್ಯಕತೆಗಳಲ್ಲಿ ಬಲಿಷ್ಠ ಸಹಾಯ ಹಸ್ತವನ್ನು ನೀಡುವ ಪಾದುವಾದ ಸಂತ ಅಂಥೋನಿಯವರ ವಾರ್ಷಿಕ ಮಹೋತ್ಸವವು ಭಕ್ತಾದಿಗಳ ಪ್ರೀತಿಪಾತ್ರ ಕೆರೆಕಟ್ಟೆ ಪುಣ್ಯಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ 2024 ಜೂನ್ 13 ಗುರುವಾರದಂದು ಸಂಭ್ರಮ ಸಡಗರದಿಂದ ನೆರವೇರಲಿದೆ. ಅಂದು ಬೆಳಗ್ಗೆ 10:30 ಗಂಟೆಗೆ ಮಹೋತ್ಸವದ ಸಂಭ್ರಮದ ಗಾಯನ ಬಲಿಪೂಜೆಯನ್ನು ಉಡುಪಿ ಧರ್ಮಕ್ಷೇತ್ರದ ಧರ್ಮಾಧ್ಯಕ್ಷರಾದ ಪರಮಪೂಜ ಜೆರಾಲ್ಡ್ ಐಸಕ್ ಲೋಬೋರವರು ನೆರವೇರಿಸಲಿರುವರು. ಸಂಜೆ 4 ಗಂಟೆಗೆ ಪರಮಪ್ರಸಾದದ ಆರಾಧನೆ, ತದನಂತರ ಶಿವಮೊಗ್ಗ ಧರ್ಮಕ್ಷೇತ್ರದ ವಂದನೀಯ ಸ್ಟೀವನ್ ಡೆಸ್ಸಾರವರು ಕನ್ನಡ ಭಾಷೆಯಲ್ಲಿ ದಿವ್ಯ ಬಲಿಪೂಜೆಯನ್ನು ನೆರವೇರಿಸಲಿರುವರು. ಪುಣ್ಯಕ್ಷೇತ್ರದ ರೆಕ್ಟರಾದ ನಾನು ವಂದನೀಯ ಸುನಿಲ್ ವೇಗಸ್ ಈ ಮಹೋತ್ಸವಕ್ಕೆ ತಮ್ಮನ್ನು ಪ್ರೀತಿಯಿಂದ ಹಾರ್ದಿಕವಾಗಿ ಸ್ವಾಗತಿಸುತ್ತೇನೆ. ಮಹೋತ್ಸವದ ಬಲಿಪೂಜೆಯ ನಂತರ ಆಗಮಿಸಿದ ಎಲ್ಲರಿಗೂ ಭೋಜನದ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ಮಾಡಲಾಗುವುದು. ಪ್ರಿಯರೇ, ತಾವೆಲ್ಲ ಕುಟುಂಬ ಸಮೇತರಾಗಿ ಬನ್ನಿ, ಸಂಭ್ರಮದಲ್ಲಿ ಪಾಲ್ಗೊಳ್ಳಿ. ಪವಾಡ ಪುರುಷ ಸಂತರ ಮಧ್ಯಸ್ಥಿಕೆಯ ಮೂಲಕ ದೇವರಿಂದ ದೊರೆತ ಅಸಂಖ್ಯಾತ ವರಗಳಿಗಾಗಿ ಕೃತಜ್ಞತೆಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸಿ ಕೃತಾರ್ಥರಾಗಿ ದೇವರು ನಿಮ್ಮನ್ನೆಲ್ಲ ಹೇರಳವಾಗಿ ಆಶೀರ್ವದಿಸಲಿ.